विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात वाट कसली बघताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 94044449 आणि 82087404 जमावबंदी कार्यालयाचे आयुक्त रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्याबाबत केलेल्या असंविधानिक संदेशाच्या निषेधार्थ तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी संघाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आज सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघ मालवण शाखा आंदोलनामध्ये आजपासून सहभागी झालेले आहे आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमून जे संघाने निदर्शन करायचे आहे ते निदर्शनासाठी आम्ही जमलेलो आहोत. निदर्शन हे कोणा एका याच्या विरुद्ध नसून जे आमच्या राज्याचे जे समन्वयक आहेत रामदास जगताप सर त्यांनी जे असंवैधानिक असं जे उल्लेख आमच्या अध्यक्षांबद्दल महाराष्ट्र राज्य संघ महासंघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल जे असंवैधानिक शब्द उच्चारले होते पर्यायाने ते संपूर्ण तलाठी संवर्गालाच उच्चारले असा त्याचा अर्थ होतो. आजपर्यंत तलाठी तलाठ्यांनी मंडळ अधिकारी म्हणा किंवा इतर सर्वांनी संगणीकरणाचे जे काम आहे ते अगदी मनापासून केलं सर्व केलं तरी अजूनही त्या कामामध्ये थोड्याफार प्रमाणात त्रुटी असताना एक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरं काम त्यांनी स्वतःहून आज या सर्वांवरती लादलेलं आहे आणि ते म्हणजे ई पीक पाणीचं. ई पी पाणी सारखा विषय हा अतिशय गहन असा विषय आहे. आज रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जे शेतकरी आहेत त्यांची परिस्थिती आणि विदर्भ किंवा इतर ठिकाणचे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. तिकडच्या शेतीमध्ये आणि इकडच्या शेतीमध्ये फरक असल्यामुळे कुठचा तरी एक छोटासा तालुका किंवा गाव घेऊन तिकडे पूर्ण करणं आणि त्याचंच ते पूर्ण झाला म्हणून त्याचं संपूर्ण राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करणं हे योग्य नाही असं आम्हाला वाटतं. तसेच आतापर्यंत समन्वयक साहेबांनी नेहमीच आपले जे हे आहे म्हणजे आपण जे सांगू त्याच पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी कधीही आमच्या तलाठी संघ बांधवांना विचारून घेतलेलं नाही आणि म्हणूनच आमचं एकच मागणी आहे की त्यांना असलेल्या राज्य समन्वयक या पदावरून हटवा हीच आमची एक प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं अशाच पद्धतीने सुरू राहणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.